नमस्कार. आज 13 जानेवारी 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, सेतूच्या लोकार्पणात श्रीरामाचा जयघोष. आता ही बातमी आपण कालच्या वृत्तपत्रामध्ये पाहिलेली आहे. काल 12 जानेवारी 2024 या वृत्तपत्रामध्ये सर्वांना माहिती आहे की नरेंद्र मोदी यांचा दौरा वगैरे करण्यात आलेला होता. तत्पूर्वी अगदी सेतूचं उद्घाटन वगैरे झालेलं होतं, पण आपल्याला माहिती आहे काल अटल सेतूचं उद्घाटन झालं. ओके, अटल सेतूचं उद्घाटन झाल्यानंतर आपला फायदा काय आहे ते इथं कार्टूनमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने समजावण्यात आलेलं आहे. पहा, नाव्हा ब्रिज विल बी सेव टाईम फास्टेस्ट लिंक टू टेस्ट. ओके, म्हणजे अमूलचं हे कार्टून आहे, पण पहा तुम्ही, नाव्हा ब्रिज विल सेवा टाईम. ओके, नाव्हा शिवा हे ब्रिज आहे व अगदीच एक चांगल्या पद्धतीने इथं त्यांनी दिलेलं आहे. व ही न्यूज आपण महाराष्ट्र टाईम्समध्ये परत एकदा आपण घेऊनण्याचा प्रयत्न करूयात. ओके, एकच मिनिट द्या, इथे हायलाइट मी केलेलं नाही आहे, तरी पण तुम्हाला डायरेक्टली समजून येईल. पहा, अटल सेतू मुंबई ट्रान्सफॉर्मर लिंक, लांबी किती आहे 21.8 किलोमीटर. कालच्या पण लेक्चरमध्ये हेच सांगितलेलं होतं. सहा पदरी हा असेल. त्यानंतर खर्च किती करण्यात आलेला आहे, 17,843 कोटी रुपयाचा खर्च आलेला आहे. त्यानंतर पायाभरणी 2016 झाली होती, तर उद्घाटन कधी झालेलं आहे, 12 जानेवारी 2024. ओके, ही तारीख लक्षात ठेवा. मुंबईतील शिवडी येथून नवी मुंबईतील चिरले येथे हे अशा पद्धतीने काय असेल, याचं पुलाचं वगैरे अंतर आहे, हे तुम्ही मॅपमध्ये वगैरे एकदा पाहून घेऊ शकता. ओके, हे पहा, इकडे मुंबई, इकडे नवी मुंबई, ह्या दोघांचा जो समुद्री किनारा आहे ना, पूर्वी पहा तुम्हाला अशा पद्धतीने जावं लागायचं, ते आता अंतर पूर्ण कमी झालेलं आहे. 21.8 किलोमीटरचा हा पूल आहे व अगदी आपल्याला खूप याची मदत वगैरे झालेली आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर हे अशा पद्धतीने कालची न्यूज होती. त्यानंतर यामध्ये काही आणखीन बातम्या आहेत. पहा, अटल सेतू खर्च हे पाहिलेलं आहे आपण. शिवडी ते चिरले 5 वर्षांमध्ये उभारणी झाले, 22 किलोमीटरसह 16.50 किलोमीटर समुद्रामध्ये हे पूल आहे, तर देशात सर्वाधिक लांबी आहे व जगभरामध्ये 10वा हा पूल असेल किंवा सेतू आहे. त्यानंतर मुंबई नवी मुंबई पुणे गोवा यांना या पुलाची वगैरे जोडणी आहे. ओके, कारण पहा अगदी नवी मुंबई म्हटल्यानंतर कनेक्टिव्हिटी जास्त आहे, या निमित्ताने ही न्यूज आपल्याला अगदी महत्त्वाची होती व कालच्या न्यूजपेपरमध्ये पण आपण तीच बातमी घेतली होती, तरी एकदा तुमचं रिव्हिजन घेतलं मी. त्यानंतर पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युवकांना राजकारणात सहभागी होण्याचे आवाहन, घराणेशाहीमुळे देशाचे नुकसान. आता अगदीच पहा, लोकसत्ताने ही न्यूज चांगल्या पद्धतीने कव्हर केलेली आहे. अगदी नरेंद्र मोदी यांनी म्हटले की बाबा तुम्ही घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान होत आहे व अगदी राजकारणात युवकांनी सहभागी व्हावं असं त्यांनी आवाहन दिले. पण त्यांचं जे व्यासपीठ होतं त्या व्यासपीठावर किती घराणेशाहीचे व्यक्ती वगैरे होते इथं देण्यात आलेलं आहे, म्हणजे आता अगदीच हे एका महान व्यक्ती म्हणून पण म्हटलेलं आहे, हिपोक्रसी किंवा सीमा. मला टीकास्त्र वगैरे करायचं नाही आहे, पण अगदी तुम्ही समजून घेतला असाल त्यामुळे म्हटलं मी. ओके, ठीक आहे, आपला डिटेल वगैरे जायचं नाही, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्लीज काळाराम मंदिराचा इतिहास एकदा वाचून घ्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण काय येतात, चर्चेत वगैरे येतात या निमित्ताने. ओके, काळाराम मंदिर एकदा बॅकवर्ड लिंकेजेस करून एकदा तुम्ही पाहून घ्या. आय थिंक एक यूट्यूबवर व्हिडिओ मला भेटलेला आहे, ते तुम्हाला शेअर केल्यानंतर तिथून होऊन जाईल ते. ओके, त्यानंतर पुढे अटल सेतूचे लोकार्पण. ओके, ही काल आपण पाहिलेली आहे बातमी, काळजी करू नका. त्यानंतर निवडणूक आयुक्त नियुक्तीच्या नव्या कायद्याच्या स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार. आता पहा, सर्वांना माहिती आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांची जी नियुक्ती आहे त्या संदर्भातचं बिल जे आहे ते पास करण्यात आलं. ओके, व ते अगदीच कायदा झालेला आहे. मग पहा, म्हणजे त्याला आपण अमेंडमेंट म्हणू शकतो. मग पहा, ती अमेंडमेंट आता सुप्रीम कोर्टामध्ये त्या अमेंडमेंटला चॅलेंज करण्यात आलं, बरोबर. पण सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर अगदीच सुप्रीम कोर्टाने काल काय म्हटलेला पहा, तर आम्ही आत्ताच यामध्ये इंटरव्ह्यून वगैरे करणार नाही. काय इंटरव्ह्यून करणार नाही, तर केंद्र सरकारची सेंट्रल गव्हर्नमेंटची बाजू काय आहे ती आम्हाला पहिल्यांदा पाहायची आहे, मग त्यानंतरच आम्ही सुप्रीम कोर्ट जे कायदा वगैरे करण्यात आलेला आहे किंवा जे संसदेने अमेंडमेंट केलेली आहे त्यामध्ये आम्ही इंटरव्ह्यून करू असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यामुळे पहा, आता सध्याला ही न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही आहे, पण यामधून जे बॅकवर्ड लिंकेजेस आहे ना नव्या कायद्यामध्ये काय काय आहे ते पाहूयात आपण. तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, पंतप्रधान हे अध्यक्ष असतील, संसदेचे विरोधी पक्षनेते हे सदस्य, तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा समावेश असलेली निवड समितीच्या शिफारसीनुसार केली जाईल. म्हणजे पहा, आता सध्याला काय असं आहे, एखाद्या वेळेस चीफ इलेक्शन कमिशनर ओके किंवा इलेक्शन कमिशनर यांची जर नियुक्ती करायची असेल तर एक PM असतील, एक असतील विरोधी पार्टीचे नेता, ओके VP आपण करूयात, त्यानंतर दुसरे कोण असतील, कॅबिनेट मिनिस्टर. व हे तिघंजण मिळून काय करणार, एकाची निवड करणार. ओके, एका व्यक्तीची निवड केल्यानंतर पहा, आता ही जी निवड आहे ही लोकशाही मार्गानेच होणार आहे, पण पार्टी तर जास्त कोणाचं जड असेल, PM आणि CM एकामध्येच आहेत, म्हणजे पंतप्रधान आणि कॅबिनेट मिनिस्टर जर दोघं पण एकत्र असतील तर ह्या
जे विरोधी पक्षाचा जो नेता आहे त्याची इथं गरज पण नाही ना, कारण हे डायरेक्टली दोघं पण ऑलरेडी जिंकलेले आहेत. मग इथं काय होतं पहा, पपेट बसवला जाईल. ओके, म्हणजे जो सरकारचा ऐकतो ना तशा व्यक्तीला इथं इलेक्शन कमिशन किंवा चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून अशा पद्धतीने इलेक्शन कमिशनमध्ये वगैरे काय सरकारचेच पॅदे वगैरे चालतील. या निमित्ताने हे सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. पण सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे की बाबा आम्ही अगोदर केंद्र सरकारची बाजू मांडू, केंद्र सरकारची बाजू घेऊयात. पण ठीक आहे, पाहूयात हे निकाल येऊ द्यात. पण सध्याला माहिती असू द्या की मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यातील एक सदस्य हे अशा पद्धतीने तिघं जणांच्या एका समितीने समितीद्वारे या दोघांची निवड वगैरे केली जाणार आहे. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. व जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत तरी हेच आहेत असं त्याला. ओके, डन. त्यानंतर इथेनॉलवरील निर्बंध तात्पुरते लवकरच दिलासा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संकेत. आता पहा, गेल्या वर्षी छातीटोकपणे वगैरे इथेनॉलचा प्रयोग वगैरे चालू होता, पण ह्यावेळेस काय येणार आहे, अल्निनो आला. अल्निनोमुळे सगळं जे आहे दुष्काळाची स्थिती वगैरे राहू शकेल. त्यानंतर पहा, ह्यावर्षी इलेक्शन पण आहेत, इलेक्शनमध्ये जर साखर महागली, व पहा सर्वांना माहिती आहे आपल्याकडे साखर किती प्रिय आहे, कारण अगदीच तुम्ही कुठे एखादा जुना मित्र वगैरे जरी भेटला आपल्याला तरी आपण चहा पाजतो त्याला, बरोबर आहे, प्रथम चहा येतो आपल्याकडे. त्यामुळे जर साखर महागली तर चहा पण इकडे म्हणजे महागाई लगेच दिसायला लागेल. या निमित्ताने इथेनॉलवरील निर्बंध वगैरे टाकण्यात आलेले, पण ते निर्बंध लवकरच दूर होतील असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन आहे. ओके, व ही आपल्यासाठी अगदी चांगली पण गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही, हां हे पहा, ही एक महत्त्वाची न्यूज आहे की गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण. ओके, म्हणजे आता गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण कुठं आढळतात, तर अगदीच भारतामध्ये पण आढळतात, व भारत हा पाचवा देश आहे त्यामध्ये. त्यानंतर भारतात दरवर्षी सुमारे 25,000 रुग्णांची नोंद होते व सुमारे 75,000 महिलांचा त्यामध्ये मृत्यू होतो. व हे कशामुळे होतं तर HPV उपप्रकारच्या सततच्या संसर्गामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका अधिक आहे. ओके, मग हे HPV काय आहे तर ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस आहे. ओके, यामुळे ह्युमन HPV परीक्षेला डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं की गर्भाशय मुखाचा कर्करोग हे कशा निमित्ताने होतं किंवा कोणत्या व्हायरसच्या संसर्गाने वगैरे होतं, तर सर्वांना माहिती असू द्या ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस. ओके, ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस यामुळे हा कर्करोग होतो. व पहा, आता हे कर्करोगाची संख्या अगदीच जास्त वाढत आहे, पेशंटची संख्या वगैरे, त्यानिमित्ताने केंद्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की 9 ते 14 वर्षातील जी मुली आहेत, 9 ते 14 वर्ष वयोगटातील ज्या मुली आहेत त्यांना येत्या जुलै महिन्यापासून लसीकरण वगैरे केलं जाणार आहे. व हे अगदी खूप गरजेची न्यूज आहे असं तुम्ही म्हणू शकता. व हे 3 टप्प्यात आता सध्याला लसीकरण वगैरे चालू होणार आहे, अद्याप चालू झालेलं नाही आहे. पण HPV बद्दलचं जे अँटीडोट वगैरे असतं ना ते आपल्याला मार्केटमध्ये पण मिळतं, पण त्याची किंमत सदा असं 2,000 रुपये असते. पण हेच सरकार आता फ्रीमध्ये देणार आहे व 3 टप्प्यात ही चालवलं जाईल. व अभियान हे खूप गरजेचं आहे असं माझं मत आहे. पण HPVचं हे प्लीज एकदा लॉन्ग फॉर्म वगैरे लक्षात ठेवा, परीक्षेला विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. अगदी MPSC नाही तर म्हटलं तर UPSC तर नक्की विचारेल पहा, कारण सेंट्रल गव्हर्नमेंट खूप मोठी स्टेप वगैरे उचलत आहे. हे आता न्यूज जरी बारीक पेजवरती आली तरी आपल्यासाठी खूप गरजेची ही न्यूज आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण वुमन एम्पॉवरमेंट पण आपलं पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचे मत, नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन. आता मला सांगा, काल कितव राष्ट्रीय युवा महोत्सव होतं, तर 27वं राष्ट्रीय युवा महोत्सवाचे काल नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. हो, ओके. त्यानंतर हे कुठं भरलेलं आहे, नाशिक. ओके, आता आपले काही विद्यार्थी असतील नाशिकमधून अगदीच, तर तिथं भरलेलं आहे. आय होप ते समजलं असेल. त्यानंतर पुढे हां आणखीन एक इथं न्यूज पहा, मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन. व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्याला पण सुरुवात केलेली आहे की मंदिरामध्ये आता स्वच्छता अभियान वगैरे चालू होणार आहे. ओके, व त्यांनी काल काळाराम मंदिरापासून त्याचं उद्घाटन केलेलं आहे. डन. त्यानंतर पुढे चला, हां अघोषित आणीबाणीचा धोका हे खूप पुस्तक म्हणजे हे आहे, काय म्हणतो आपण, बर्निंग इश्यू असल्यासारखं पुस्तक आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, लेखक आहेत अरविंद नरेंद आणि पुस्तकाचं नाव आहे इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी. म्हणजे अगदी हा परीक्षेत विचारलं जाऊ शकणार नाही, पण अगदी जर तुम्हाला जर वाचायचं असेल किंवा सध्याची जर करंट सिच्युएशन कशी आहे हे जर वाचायचं असेल तर हे पुस्तक वगैरे तुम्ही वाचू शकता, म्हणजे एक सिच्युएशन तुम्हाला माहिती होऊन जाईल. इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी, कॉन्स्टिट्युशनलिझम अँड द पॉलिटिक्स ऑफ रेसिस्टन्स, अरविंद नरन. ओके, यांचं हे पुस्तक आहे, प्लीज तुम्ही त्याला तुमच्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवा. त्यानंतर सौंदर्य आणि सातत्य स्किप करू शकता. सकल राष्ट्रीय उत्पन्न आता हे जपानबद्दल दिलेलं आहे, स्किप करू शकता. त्यानंतर भूगोल ऋषी आता अगदीच
यामध्ये एक पॉईंट आहे पहा, लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्प्टन हे अशा विस्मत महान संशोधकापैकी एक होते. ग्रेट इंडियन आर्क नावाच्या जगातील सर्वात महान व प्रदीर्घ काळ चाललेल्या संशोधन प्रकल्पाचे ते जनक आहेत. ओके, ग्रेट इंडियन आर्क या प्रकल्पाचे जनक कोण आहेत, तर लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्प्टन. ओके, हे आहेत, हे लक्षात ठेवा. व हे सेटनेट परीक्षेला वगैरे येईल, MPSC साठी वगैरे मला वाटत नाही, पण अगदी जे सेटनेटचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे भूगोलाचा वगैरे अभ्यास नक्की गरजेचा पडू शकतो. ओके, त्यानंतर सेटचे आय थिंक फॉर्म निघालेले आहेत, जे विद्यार्थ्यांची म्हणजे सेट वगैरे देण्याची इच्छा आहे ते भरू शकतात. त्यानंतर निफ्टीबद्दल दिलेलं आहे, चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅगझिन, बिल्किस बानो केसबद्दल दिलेलं आहे. म्हणजे पहा, सरासर म्हणजे अशा पद्धतीचे न्यूज होता लोकसत्तामध्ये, जास्त काही डीपली वगैरे जाण्याची आवश्यकता पडली नाही आजच्या पण न्यूजमध्ये. व आजचं दुसरं जे महाराष्ट्र टाईम्स आहे तिथं पण तसंच आहे, त्यामुळे आज आपण इथे थांबूयात. बाकी याबद्दल काही कोणाला शंका वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. आता पहा, सात्विक आणि चिराग उपांत्य फेरीत गेलेले आहेत, व मला तुम्ही सांगू शकता की पहा 9 जानेवारी 2024 रोजी त्यांना कोणता पुरस्काराने वगैरे सन्मानित करण्यात आलेला आहे. पहा, ते तिथं प्रेझेंट नव्हते तरी देखील राष्ट्रपतींच्या अंतर्गत त्यांना सन्मानित तर करण्यात आलेला आहे. ओके, ते खेळाडूचा एक पुरस्कार आहे, ते मला तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. बाकी आपण सर्व न्यूज पाहिलेले आहेत किंवा ॲडव्हर्टाईज वगैरे दिलेले आहेत, व तुम्हाला याच्यापूर्वी पण म्हटलेलं होतं मी की आता सध्याला रामस्मरा वगैरे तशा पद्धतीनेच आपल्याकडे म्हणजे अयोध्याबद्दल वगैरे जास्तच न्यूज वगैरे येत आहेत, त्यामुळे मी सर्व काही स्किप करतो आहे. एखाद्याला जर वाचायचं असेल ना तर मी ऑलरेडी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. मी फक्त जे मोस्ट IMP बातम्या वगैरे ते घेण्याचा प्रयत्न करतो आहे. व पहा, सध्याला थोडंसं शेड्यूल टाईट आहे, 15 जानेवारीपर्यंत हे अशा पद्धतीने असेल, 16 जानेवारीपासून आपण अगदी चांगल्या पद्धतीने सुरळीतरित्या घेणार आहोत. ओके, तर आपण आज इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.